दारी पाऊस पडत रानी पारवा भिजतो आला ग सुगंध मातीचा बघ पागोळ्या गळती थेंबंगळी नाचती आला आला ग सुगंध मातीचा। नमस्कार मित्र मैत्रिणीनो, मी गीता हळदणकर, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। फ्रेंड्स, कसे आहात आपण सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण आनंदातच असाल। पण माझे सांगायचे म्हणजे बऱ्याच दिवसांपासून मी व्हिडिओज नाही अपलोड केले, कारणच तसे होते। तुम्हाला माहितीच आहे की दाढ दुखी, बापरे केवढं डेंजरस असतं ते दुखणं, एकदम पेनफुल असतं। आणि त्यावर घेतलेल्या गोळ्या त्या तर म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स एवढे असतात की खूप तुम्हाला त्रास होतो। आणि माझेही तसेच झाले। मी आधीसुद्धा म्हणजे दात दुखत होता म्हणून टॅबलेट्स चालू केल्या, त्यानंतर केलं रूट कॅनेल आणि मग पुन्हा गोळ्या। आणि त्यामुळे या गोळ्यांचा एवढं साईड इफेक्ट्स झालं, ॲसिडिटी, भयंकर ॲसिडिटी आणि खूप काही साईड इफेक्ट्स या गोळ्यांचे झाले। आणि त्यामुळे मी पूर्णतः आजारी होते आणि म्हणून आता गावी आलेले आहे। आणि आता मी बरी आहे आणि व्हिडिओ करते तुमच्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता आता पाऊस पडतो आहे आणि पावसामध्ये सुद्धा म्हणजे असं छान वाटतं कोकणामध्ये। तर आता आपण इथला नजारा पाहूया। आमच्या बागेत आले मी छत्री घेऊन। पाहू शकता तुम्ही आमची बाग, बॅक कॅमेऱ्याने दाखवते। पूर्ण झाडंही न्हाऊन निघाली आहेत पावसामध्ये, पावसाच्या पाण्याने आंघोळ केली त्याने। दाखवते मी बॅक कॅमेऱ्याने। सगळीकडे पाणी साचले, पाहू शकता कशी झाडं भिजून निघाली आहे। एकदम रंग पण त्यांचा गर्द हिरवा दिसतोय आणि सगळीकडे पाण्याचे असे पाट वाहू लागलेत। अजून झाडाला फणस पण आहेत, फणस लागलेले। अरे इथे तर झाडाच्या फांद्या छाटून टाकलेत पण एक फणस दिसतोय। हे आमचं घर, जुनं घर पहा कसं पावसाने कौलं देखील भिजून निघालीत। इकडे तर पाणी पूर्ण तुंबलंय। पाण्यातून चालत जायचं आणि आता पाणी भरले। आता हे थोड्या दिवसांनी काठोकाठ विहीर भरणार आहे। शुभम आलेला आहे स्कूल मधून। आमचा प्रिन्स बाबू बघा, आज याचं खाणं बदललंय, कंपनी बदलली, त्यामुळे सकाळपासून खातच नव्हता। ही बरी आपली सई का, ही सुद्धा खाते। त्याला पिशवीमध्ये डायरेक्ट तोंड घातल्यामुळे कळत नाहीये शेफ। प्रिन्स बाबू घे घे, हा का घे। प्रिन्स बाबू सकाळपासून खात नाहीये कारण जी कंपनी बदलली, हे आहे वीसचं खाणं आणि आम्ही आधी देत होतो ते होतं म्याऊचं। आणि काय झालं, ते म्याऊचं थोडंसं गोल होता शेप आणि याचा वेगवेगळा शेप आहे। आणि याला बाहेर असं खायला दिलं तर ते बघून तो शेप वेगळा
तो खात नाही आहे. कंपनी कुठली राख? ही विस्क आहे. विस्क म्हणून मी काय केलं, त्याला असं असू दे सांगितलं खायला. त्यांनी तोंड त्याच्यात बुडवल्यामुळे मग त्याला ते दिसत नव्हतं असे, त्यामुळे थोडंफार खाल्लेलं आहे. पण सकाळपासून त्याने उपवास केला, सकाळपासून तो काहीच खात नव्हता. तर आता पुन्हा पण त्याला भूक लागल्यावर मी तसंच करेन. आता डायरेक्ट पिशवीमध्ये तोंड बुडवायला नाही म्हणजे कळणारच नाही. आणि तर पाहूया, आम्ही आणू, आणायला सांगितलंय तसं मी न्यावचं खाणं, पाहूया. तर तुम्ही पण तुमच्याकडे मांजर असेल असणं असं परकियन कॅट, तर लक्षात ठेवा जर याचं खाणं बदललं ना, वेगळी कंपनी असेल तर त्याचा शेप जरी वेगळा असेल तरी ते खात नाही. हॅलो, सर्वजण आलेले आहेत. सकाळपासून घरात कोणीच नव्हतं, आले 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 या या या. आमचं शुभम सध्या वेगळ्या स्कूलमध्ये जायला लागलाय. शुभम, तुला या स्कूलमध्ये कसं वाटतं? हां, इकडे बघ कसं वाटतं. टीचर्स कसे आहेत या स्कूलमधल्या? शाळा नाव काय तुझ्या स्कूलचं? मुकुल माधव विद्यालय. जरा नीट राहा ना, नाचतो कशाला? मुकुल माधव विद्यालय. हो का? काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत अजून तिकडे? अरे काय काय, तबला पण ना? तबला आणि कराटे. तबला, सिंगिंग. मग कराटे शिकला की नाही? मी खरोखर सिंगिंग मध्ये पण नाही आहे. मी खरोखर इकडे बघ ना, कराटे मध्ये पण नाही आहे आणि सिंगिंग मध्ये पण नाही. मी सिंगिंग मध्ये पण नाही आहे आणि तबला मध्ये पण नाही आहे. का? कराटे शिकून मग आम्हाला नको, आमच्या बरोबर नको खेळू मग कराटे, हो की नाही? कारण मी शिकणारच नाही, कारण मी कराटेचा देव घेतलाच नाही ना. बर. हा बघा प्रिन्स, त्याला कारचा आवाज आला की येतो बरोबर बाहेर. प्रिन्स ये 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 ये. आले सर्व फार्म हाऊस वरून आलेले आहेत. आले काय काम केलं आज? आज काय सुद्धा काम केलं? काही नाही, काही सुद्धा काम नाही केलेलं. पाऊस खूप आहे म्हणतात. तुमचा प्रिन्स बाबू बघा खाणं बदललं म्हणून खात नाही आहे, सकाळपासून उपवास आहे. मग पिशवीमध्ये तोंड बुडवून थोडंसं खायला लावलं, त्या पिशवीमध्ये दिसत नाही शेप, त्यामुळे खाल्लं त्याने. असा हा प्रिन्स बाबू. चाललं शुभम छत्री घेऊन? हे बाजूचं घर आहे. आमचं कढीपत्त्याचं झाड बघा. आणि ते तिथे आहे इन्शुलिनची झाडे आहेत ती. आणि पुढे आहे सुरण. चल जरा आता पावसातून पुढे जास्त कुठे जाऊ शकत नाही, पण रस्त्यावर जाऊन बघूया जरा वातावरण. कुठे नॅनोची? तिथे आता गुर होतीत ना, इकडे गेलीत ती. रस्ता पण खाली आहे, गाड्या पण नाही. काय गाली? काय गाली? गाली काय? बाईक काय? शुभम बघा कसं चालतंय पाण्यातून, आता पुढे चिखल असणार. चलो हे शुभम, ही अळूची पानं नवीन आली आहेत वाटते बघ, नवीन आली आहेत. आता जरा शेती बघूया आपण. चल जास्त चिखल नाही आहे. आमचा मळा, पण आता मळ्यामध्ये सुद्धा बहुतेक लोकांनी घरं बांधलेली आहेत, घराचं बांधकाम चालू आहे. एक तिथे नवीन घर आहे, हे पण इथे बांधकाम चालू आहे. आपण बघूया शेती. हिरवगार रान दिसतंय,
ही पहा दाढ, याला म्हणतात दाढ, म्हणजे आता पेरणी करून हे उगवलेलं आहे दाढ, आणि नंतर मग हे याची परत लावणी करणार. याच्यातल्या हा ना याच्यातल्या एक एक दोन दोन कांड्या घेऊन कसं काय इथे पण आहे, तिथे पण काही काही लोकांची आलेली आहे, म्हणजे रोपे उगवलेली आहेत. हा काय माहिती तिथे पण दिसते लांब आहे ना, इथे पण आहे. हा सगळीकडे बघ, इथे पण आहे, ठिकठिकाणी आहे. हल्ला मळा सुद्धा खूप पसरलेला आहे, लांब पर्यंत आहे. आणि इथे पण कोणीतरी ती लोक काहीतरी काम करतात, लावणी करतात वाटते. हो त्यांची लावणी चालू आहे, पण ते खूप लांब आहे. आपण गेलो असतो तिकडे, पाऊस पण पडतोय ना. हो का, बर बर. शेतीच्या दिवसात असंच असतं, सर्वजण कामासाठी बाहेर जातात आणि घरात कोणी नसतं. आणि आता मी म्हणून राहिले घरी, आणि आता आई आलेली आहे. आणि आई पाहू शकता चुलीवर पाणी तापवते, पाणी तापवते. आई सकाळी पण केली ना अंघोळ, अच्छा भिजली म्हणून परत अंघोळ. अच्छा भिजली म्हणून परत आता अंघोळ करणार, कारण पावसातून भिजून आल्यानंतर बरं वाटतं. आणि हे लोक म्हणजे इथे फार्म हाऊस इथून चालत म्हटलं तर 20 ते 25 मिनटं दूर आहे. तर हे लोक नेहमी ही आमची नॅनो कार आहे, कारने जातात आणि मग संध्याकाळी परत येतात. आज थोडं लवकर आले. आणि शुभम आमचा का स्कूलमध्ये, त्यामुळे घरामध्ये. तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा, आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.